मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याच्या निर्माते वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या दुर्गाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू सहकार पॅनल यांनी सर्वच्या सर्व 13 जागा जिंकल्यात। सद्गुरू सहकार पॅनलचे अध्यक्ष सुरेश जायभाय, अशोक जायभाय, पप्पू शेख, सुरेश वाबळे आणि चेअरमन बाळासाहेब भगत यांनी या निवडणुकीमध्ये नेतृत्व केलं। दुर्गाव सेवा सहकारी संस्थेची निवडणूक झाली, यामध्ये सद्गुरू सहकार पॅनलनं दणदणीत विजय मिळवलाय। या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही। दुर्गाव येथे आज दुर्गाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीमध्ये सद्गुरू सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला 13-0 असा। तरी पुढील काळामध्ये आपल्या कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल होणार आहे आणि चांगल्यापैकी या संस्थेचं कामकाज होणार आहे अशी ग्वाही देतो आणि सगळ्यांचं आभार मानतो। आज दुर्गाव येथील दुर्गाव विविध कार्यसेवा सोसायटी संस्थेचे जे निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या पॅनलच्या माध्यमातून नेतृत्वाचं जे अशोकराव जायवा यांनी केलेलं होतं आणि सद्गुरू ग्राम विकास पॅनलचा जो अजेंडा होता किंवा निस्वार्थी काम आणि जनतेची सेवा याच्यावर जनतेने विश्वास दाखवला। धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती कशी असते या दुर्गावने सर्वसामान्य मतदारांनी परत एकदा दाखवून दिले। चेअरमन बाळासाहेब भगत, सरपंच अशोकराव जायबाय आणि ग्रामपंचायत सेवा सोसायटीचे सगळे पदाधिकारी ग्रामपंचायत यांच्यावर विश्वास दाखवला आणि या काळात पूर्णपणे 13-0 असं दणदणीत बहुमत आमच्या सोसायटीला दिलेलं आहे। पॅनलचा अध्यक्ष यांना त्यांनी मी सर्वांचे आभार मानतो आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून सेवा सोसायटीचे पुढील वाटचाल योग्य रीतीने राहील अशी सर्वांना ग्वाही। या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं, तर सर्व युवकांना सोबत घेत ही निवडणूक लढवली गेली आणि यामध्ये सद्गुरू सहकार पॅनल हा अव्वल ठरला। गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत।